कठीण परिस्थितीतून मार्ग काढत उत्कृष्ट अभिनय आणि विनोद बुद्धीच्या जोरावर अभिनेत्री विशाखा सुमेदार हिने यशाचं शिखर गाठलं आहे. सध्या विशाखा स्टार प्रवाहवरील शुभविवाह या मालिकेत रागिणी रंगवत ही खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचप्रमाणे कुर या तिच्या नाटकाचे जोरदार प्रयोग देखील सुरू आहेत. तसंच महाराष्ट्राची हास्यचत्रा कार्यक्रमातून देखील तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. विशाखाबद्दल आज हे सगळं सांगण्याचं कारण असं की सध्या इंस्टाग्रामवर ब्लूटिक कोणालाही विकत घेता येते आणि काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदारचं इंस्टाग्राम अकाउंट व्हेरीफाईड झालं होतं आणि नुकताच विशाखाने एका मराठी गाण्यावरचा डान्स व्हिडिओ शेअर केल्यावर तिच्या एका फॉलोअरनी तिला प्रश्न विचारला ज्यावर विशाखाने देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं. तो प्रश्न असा होता की ब्ल्यू टिक किती रुपयाला घेतली आणि घेताना काही कमी करून मागितले का. यावर विशाखा म्हणाली की नाही हो, नेमकी विकत देत होते त्याच्या आदल्या रात्री ब्ल्यू टिक मिळाली, सुदैवी, नाहीतर उगाच पैसे खर्च करावे लागले असते. थँक गॉड, नाहीतर हे इन्स्टावाले काहीच कमी पण नाही ना करत. पण काय झालंय, महिना तोच असल्याने गैरसमज होऊ शकतो. हां, आता विकत घेतली नाही याचा पुरावा उभा नाही करू शकत ना तुमच्या कोर्टात. त्यामुळे जे घडलं ते मी आणि इन्स्टा आम्हाला दोघांनाच माहीत आणि हे सत्य मी गीतेवर हात ठेवून सांगायला तयार आहे. बाकी आपणास काय समजायचं आहे ते समजा. तुम्हाला विशाखा सुभेदारने तिच्या फॉलोअरला केलेला हा रिप्लाय कसा वाटला, त्याचप्रमाणे शुभविवाह या मालिकेतील तिची खलनायकीची भूमिका कशी वाटली हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोरंजन विश्वातल्या अशा नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा.